कसली टाळ्या वाजलं तर मोरच काय आठवतच नाही मला. वाजवत वाजव आवाज म्हण टाळ्या त्यांनी तसं नसन त्यांनी गोड गैरसमज आहे. गोड चेहरा आहे असा समज माझा छान आहे. आणि वदन म्हणजे काय? वदन म्हणजे मुख तांड. आणि सदन म्हणजे काय? होम शिव होम. आणि छगन म्हणजे काय? म्हणजे हे नाही ते मला डायरेक्ट मी लहानपणी गेलो ना ते सदन वदन किंवा छगन कमळ बघितले त्यांचे बघितले त्यांनी म्हणून मग विचार वाटलं आदन मदन चाललं दुसरं ते शब्द मला ते नाळीचं रूप माझं पालटले. मग पालटा एवढ्या आमच्या पालटलं बघ ठीक आहे पालटा. हा का नाका मधुनी उंट लोंबती मणी साचली कानात. का नाका मधुनी उंट लोंबती मणी साचली कानात गळ्या छाटी वर चिटकून बसल्या व मातल्या केसात. काय बोल कनकामधुनी उंट उंट लहानपणी आहे ना एकशे लाशी लिहिलेली एक कंपास यायची त्यातल्या कर्नाटकवरनं मी ज्या बेंचवर बसवतो त्याच्यावर मी माझ्याबद्दल लिहायचो. काय इथे एक थोर व्यक्तिमत्व बसत होत कर्कट तुटला असेल ना ते लिहून झाल्यावर. टिकवत कॅमल आहे ते फरफूट मिळालं होतं त्या होळीमध्ये पेट्रोलसाठी मी वापरलं होतं. तुम्हाला चालला पाहिजे का नाही? त्याला एकदा पाणी पिलं का नाही की 15 दिवस त्याला पाण्याची गरज पडत नाही. आणि चाल उलट एका लाखो झाले ना कुत्रे. अरे आत्ता मध्ये नाकामध्ये नथ मी ऐकलं होतं केसामध्ये गजरं ऐकलं होतं. हा
झुमर ऐकलं होतं, हे नाकामध्ये उंट काय? शायद तुमचं लग्न झालंय का? नाही झालं. मग परबळ असतील. बार आहेत काय विचार करतो का नाही? चार सहा दिसते हा झुंडा बाका जितेंद्र हे अक्का माझ्या नवऱ्याची बायको. शिवरायचं काम नाही. मग काय करायचं? मी माझ्या लहानपणी ठरवलं होतं स्त्री जाती अन्याय होऊ नये म्हणून मी लग्न केलेलं नाहीये. तर स्त्री जाती अन्याय होऊ नये म्हणून तुम्ही लग्न केलं नाही असं नाहीये. मग तुम्हाला श्यामपगे आवडायचं.